पनवेल बस स्थानक पुनर्विकासाच्या कामासंदर्भात आमदार प्रशांत ठाकूर आक्रमक झाल्याने येत्या पंधरा दिवसात बस स्थानकाच्या कामाला सुरुवात न झाल्यास ठेका रद्द करण्याचे निर्देश परिवहन विभागाचे प्रधान सचिव पराग जैन यांनी इड्युस पार्क इंटरनॅशनल कंपनीला दिले आहेत परिवहन विभागाचे प्रधान सचिव पराग जैन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे मुख्य अभियंता श्री गोसावी यांच्यासोबत पनवेल मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर यांची गुरुवारी मंत्रालयात परिवहन विभागाचे प्रधान सचिव यांच्या दालनात बैठक झाली या बैठकीस महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे वास्तुविशारद निलेश लाहीवाल परिवहन विभागाच्या कक्ष अधिकारी श्रीमती मेंढे ठेकेदार इड्यूस पार्क इंटरनॅशनल कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते मुंबईचे प्रवेशद्वार आणि मुंबई ठाण्याहून राज्याच्या इतर भागाकडे जाणाऱ्या बसेसचे प्रमुख गंतव्य स्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पनवेल बस स्थानकाचा बांधा वापरा हस्तांतर करा या तत्वावर पुनर्विकासाच्या कामास दोन हजार साली मान्यता था देण्यात आली होती त्यानंतर सन दोन हजार अठरामध्ये सदर बस स्थानकाच्या पुनर्विकासाच्या कामासाठी ठेकेदाराची नियुक्ती करण्यात आली होती परंतु जवळपास सहा वर्षापेक्षा जास्त कालावधी होऊन सुद्धा बस स्थानकाच्या पुनर्विकासाच्या कामास कोणत्याही प्रकारची सुरुवात झाली नाही पुनर्विकासाच्या नावाखाली जुने बस स्थानक पाडून तात्पुरते शेड उभारण्यात आले आहे सद्यस्थितीत तात्पुरत्या शेडमध्ये अनेक गैरसुविधा असूनही नवीन बस स्थानकाच्या प्रतीक्षेने प्रवासी हा त्रास गेले सहा वर्ष सहन करीत आहे स्थानकाच्या पुनर्विकासाच्या कामाला तातडीने सुरुवात करून पूर्णत्वास नेण्याबाबत आमदार प्रशांत ठाकूर यांनी निरनिराळे आंदोलन तसेच बैठका आणि विधिमंडळातही गेली अनेक वर्ष पाठपुरावा करीत आहेत संबंधित विभागामार्फत अद्यापपर्यंत पुढील कारवाई न झाल्याने अखेर आमदार प्रशांत ठाकूर यांनी परिवहन विभागाला भारतीय जनता पार्टीच्या रायगड जिल्ह्याच्या वतीने तीव्र आंदोलनाचा निर्वाणीचा इशारा दिला होता त्या अनुषंगाने ही बैठक पार पाडली या बैठकीत पनवेल बस स्थानकात प्रवासी वर्गाला होणाऱ्या त्रासाबद्दल आमदार प्रशांत ठाकूर यांनी आक्रमक भूमिका मांडत दोन हजार साली एड्यूस पार्क इंटरनॅशनल कंपनीला स्वीकृती पत्र देण्यात आले असतानाही अद्यापही काम सुरू झाले नसल्याने सदरचा ठेका रद्द करून ताबडतोब नवीन ठेकेदाराची नियुक्ती करून बस स्थानकाच्या विकासाच्या कामाला सुरुवात करण्याची आग्रही मागणी केली नव्या बांधकाम नियमावलीमुळे अतिरिक्त बांधकाम करावे लागत असल्याने आर्थिक नुकसान होत असल्याची तक्रार ठेकेदाराने केली मात्र या संदर्भामध्ये नियमांचे पालन करूनच काम करावे लागेल असे निर्देश ठेकेदाराला पराग जैन यांनी दिले त्या अनुषंगाने प्रधान सचिव पराग जैन यांनी तातडीने कार्यवाही होण्यासाठी येत्या पंधरा दिवसाचा अल्टीमेटम संबंधित ठेकेदार एड्युस पार्क इंटरनॅशनल कंपनीला दिले आहे या एस स्थानकाचा वापर सर्वसामान्य गोरगरीब माणूस दैनंदिन कामासाठी करीत असून त्याला अनेक हाल अपेष्टाना सामोरे जावे लागत आहे तरी या संदर्भामध्ये ठेकेदाराला यापुढे एकही दिवसाची मुदत देऊ नये अशी मागणी यावेळी केली सदर मागणी प्रधान सचिव पराग जैन यांनी मान्य केली असून सदर कामासंदर्भात पनवेल महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांनीही या कंत्राटाचे आराखडे मंजूर करण्यासंदर्भामध्ये सूचना केल्या असल्याचे नमूद केले त्यामुळे या महत्त्वपूर्ण बैठकीमुळे आता बस स्थानकाच्या पुनर्विकासाच्या कामाला लवकरच सुरुवात होईल अशा अपेक्षा निर्माण झाल्या आहेत